राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर आज 21 फेब्रुवारीला चंद्रपूरात आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन करीत सदर आरक्षण हे कोटा 100% टिकणार त्याबाबत तीड मात्र शंका नाही. मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्या गरिबांच्या ताटातलं नको. आम्ही त्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही. आज ओबीसी समाज विखुरलेला आहे. त्यांचे आमदार खासदार कमी आहे त्यामुळे त्या समाजाची परवड झाली आहे. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटलाची चुकीची होती. त्याप्रमाणे सगळे सुरेसुद्धा राज्यघटनेचा अवमूल्य आहे. सरकारने सर्व बाबीचा अभ्यास करीत विधानसभेत मराठा आरक्षण संदर्भात जो कायदा बनवला तो कोर्टात टिकेल असं माझं मत आहे असं वक्तव्य महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत केलं. आज मराठा वाद कालपासून घेतलेला आहे. ओबीसीत काही मराठा समाजाला घेतलं नाही त्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी राष्ट्रीय समाज पक्षाचं अभिनंदन करतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे 23 राज्यांमध्ये हे आरक्षण टिकलेलं आहे. त्यामुळे आजचं कालचं जे आहे ते देखील आरक्षण टिकल असं मला वाटतंय असं माझा अभिप्राय आहे. पण ते सगळी स्वरा संविधानात तरतूद नाही. तसं सगळी स्वरेचं केलं तर ती भारताची घटना अवमूल्यन होईल असं मला वाटतंय. एवढंच लक्षात ठेवा. त्यांनी ते आग्रह असलं तर आजकालचा जो विधानसभेचा कायदा केलेला आहे EWS मध्ये देखील मराठा समाजाला 85% हिस्सा मिळाला होता. पण आता EWS मधून त्यांना मिळणार नाही. आणि बहुतांशी मराठा कुणबी समाज हा ओबीसीत ऑलरेडी आहेच. विदर्भ घ्या खानदेश घ्या ऑलरेडी आहे. विशेष म्हणजे थोडा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातला मराठा समाज राहिला होता त्यांना त्या 10% न्याय अतिशय चांगला मिळेल. कालचा निर्णय तसा ऐतिहासिक निर्णयच काम केलेलं आहे. आमचं म्हणणं आहे मराठ्यांना न्याय मिळावा. मराठ्यांची आम्ही बिलकुल विरोधात नाही. फक्त आमची जी गरीब लोक आहेत त्याच्या ताटातली भाकरी घेऊ नये एवढीच आमची भूमिका आहे. आणि ती मुख्यमंत्र्यांनी आणलं. ओबीसी समाज एकत्र नाही. अतिशय त्याचा साखर कारखाना नाही. कुठं सुतगिरणी नाही. कुठे इंजिनिअरिंग कॉलेज नाही. कुठे मेडिकल कॉलेज नाही. त्यांचं खासदार कमी आहेत. आमदार कमी आहेत. प्रशासनात IAS कमी आहेत. बिल्डर कमी आहेत. उद्योगपती कमी आहेत. ही ओबीसीची शिरगंती बहिल्यानंतर आम्ही या देशात राहू का नाही हा ओबीसीला पडलेला प्रश्न आहे. आणि आयोगाने चर्चा केली त्या त्या समाजाची अवस्था. काही लोकांना आज राहायला घरं नाहीत. काही लोकांना जगायला जमीन नाही अशी ओबीसीची परवड आहे. ओबीसी फार खालवलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्याबद्दल अभिनंदन. आम्ही स्वागतच केलं. आम्ही मराठ्यांच्या बिलकुल विरोधात नाही. फक्त त्यांचं काय म्हणणं होतं आमच्याच ताटातली भाकरी घ्यायची ह्याला फक्त आमचा विरोध आहे ह्या दृष्टीनं. आणि मराठा समाजाला ते काल जे मुख्यमंत्र्यांनी दिलं आरक्षण ते कोर्टात टिकल असं माझं मत आहे. आणि मुख्यमंत्र्याचं देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा देखील मी अभिनंदन करतो. कारण आम्हाला काही धक्का लागलेला नाही.